सातारा शहराचे हद्दवाढ हा विषय सध्या ऐरणीवर आलेला आहे आणि त्या हद्दवाढीचा भाऊ ह्या सभोवताच्या उपनगरामध्ये त्याच्याबद्दल म्हणजे गैरसमज जास्त पसरवले जात आहेत. शौगुरीबद्दल बोलायचं झालं तर शौगुरी बंगलेवाल्यांची ग्रामपंचायत आहे. लोक बंगल्यात राहणारे आहेत, सदन आहेत, कोणाची शेती कोणाचा काही हा काय भाग नाही. लोकांना जर का तेवढ्या सुविधा मिळाल्या तर लोकांना कर भरण्याबद्दल कुठलाही हे नाही आहे. फक्त त्यांच्या मनात जो संभ्रम आहे की नगरपालिकेत गेल्यानंतर आपल्या जी कर आकारणी जास्त होईल तर कर आकारणीबद्दल सुद्धा लोकांचं काही हे नाही आहे. दुसरा प्रश्न काय आहे की ग्रामपंचायत असूनसुद्धा लोकांना काही फार मोठे फायदे मिळतात असंही नाही आहे. कर देऊन नगरपालिकेत गेल्यानंतर आपल्याला सगळ्या सुधारणा मिळणार आहेत असं जर का लोकांना वाटत असेल तर आत्ता नगर सातारा शहर नगरपालिकेची काय अवस्था आहे. म्हणून मी म्हणतो काय फार मोठा सातारा नगरपालिकेचा उदय झाला आहे असंही काही नाही आहे. मी ही लोकांच्या खुली चर्चा आहे. तर तुम्ही सातारा शहरात नगरपालिकेतल्या किंवा नेत्याने त्याबद्दल लोकांना संभ्रम दूर केला पाहिजे की आम्ही काय करू शकतो. लोकांच्या पुढे उदाहरण आहे बारामतीचं काय काय पालट झालं. आज पर्यटन क्षेत्रासारखं बारामती सुधारले, आज कराड सुधारते, मलकापूर ग्रामपंचायत झाली पण मलकापूरने आज दिल्ली स्तरापर्यंत त्यांनी आपल्या सुधारणा नेलेल्या आहेत. हे तुम्ही जर का शाहूपुरीवासियांना म्हणजे शाहूपुरीला किंवा तुथल्या आणखी जे महानगरपालिका म्हणून होण्याकरता जे उपनगर तुमच्या समाविष्ट होणार आहेत त्यांना तुम्ही देणार आहात का. त्याच्याबद्दल तुम्ही खुली चर्चा करा ना. हद्दवाढ व्हायला पाहिजे, सातारा शहर सुधारलं पाहिजे, त्याच्यावर आपणही सुधारलं पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. कराची भीती आम्हाला अजिबात नाही आहे. कर द्यायला आम्ही तयार आहोत, तेवढ्या सुविधा आम्हाला मिळणार असतील तर नागरिकांचा काही तो प्रश्न नाही आहे. फक्त आगीत न उठून आम्ही फुफाट्यात पडायचं का हा एवढा संभ्रम सातारा शहरातील नेत्याने आमचा दूर करावा, आमचा त्याबद्दल काही नाही.